या बुलेटिनमध्ये आपण स्पीड न्यूज पाहणार आहोत, मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी येते ती पाहूयात. रात्री आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये डॉक्टर उपलब्ध राहतात की नाही याचा आढावा घेण्यासाठी चक्क रात्रीच्या वेळी गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केंद्रामध्ये जाऊन आढावा घेतला आणि यावेळी रावणवाडी आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये अटेंडंट सुद्धा हजर नव्हता. ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी आरोग्य वर्धिनी केंद्र तसंच उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र रात्रीच्या वेळी याच आरोग्य वर्धिनी केंद्रात डॉक्टर तसंच कर्मचारी नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांना मिळाल्या होत्या आणि त्यामुळेच आता ड्युटीवरती हजर नसलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. गोंदियामध्ये आरोग्य वर्धिनी केंद्र गोरगरिबांसाठी गरजूंसाठी निर्मित करण्यात आलंय, मात्र रात्री केंद्रावरती डॉक्टर सोडा साधा अटेंडंट सुद्धा नव्हता आणि त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना आता जाब विचारला जातोय. जिल्हा परिषद अध्यक्षांकडून अचानक या आरोग्य केंद्राला भेट देण्यात आली. यानंतर या बुलेटिनमध्ये आपण पाहूयात महत्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात स्पीड न्यूजमध्ये. संयुक्त किसान मोर्चानं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात पुन्हा देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली. 26 जानेवारीला हे देशव्यापी आंदोलन करण्यात येणार असून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात देखील आंदोलन केलं जाणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला 1.5 पट हमी भाव, देशव्यापी कर्जमुक्ती अशा मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं आंदोलन केलं जाणार आहे. 26 जानेवारीला हरियाणातील जिंद या ठिकाणी शेतकऱ्यांची भव्य महापंचायत घेऊन या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या दिवशी ट्रॅक्टर रॅली, मोर्चे आणि निदर्शनं केली जाणार आहेत. सोलापुरात रयत क्रांती संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जनशक्ती शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश केला. जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी जनशक्ती शेतकरी संघटनेत प्रवेश केला. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख आहे. भाजप शिंदे गटासोबत बच्चू कडू ही जागेसाठी आग्रही आहेत, त्यामुळे शेवटच्या दिवशी कोण उमेदवारी अर्ज भरणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. नाशिक पदवीधर मतदारसंघाचा सस्पेन्स कायम आहे आणि या निवडणुकीसाठी सुधीर तांबे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर भाजपचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात आहे. भाजपचा उमेदवार कोण असेल याबाबत आज नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम चिपळूणचा दौरा करणार आहेत, यासाठी या ठिकाणी खेड गुहागर मतदारसंघात नांदगाव इथे ते मेळाव्याला संबोधित करतील. हा ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधवांचा बालेकिल्ला मानला जातो. राज्य सरकारनं पनवेल परिसरातील नागरिकांना दिलासा दिलाय. सिडको महामंडळातर्फे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सेवा शुल्काची आकारणी 1 नोव्हेंबर 2022 पासून बंद करण्यात आली. लवकरच राज्यात 40,000 पदांची भरती होणार आहे. सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये भरतीची कार्यवाही तातडीनं सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कल्याणमधील आरोग्य सेवा केंद्रामध्ये प्रसूतीगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. प्रसूतीगृह नसल्यामुळे गरोदर महिलांचे हाल होत आहेत, त्यामुळे केडीएमसी मुख्यालयाबाहेर मनसेकडून उपोषण केलं जात आहे. औरंगाबाद शहरातील गोवर लसीकरणाचा दुसरा टप्पा 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या बैठकीत हा निर्णय झाला. राज्यात 16 वैद्यकीय महाविद्यालयात तांत्रिक कारणामुळे एचएमआयएस सॉफ्टवेअर 6 महिन्यांपासून बंद आहे, त्यामुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना रुग्णांचे केस पेपर, डिस्चार्ज कार्ड पासून इतर माहिती हाताने लिहावी लागते. यात बराच वेळ खर्ची होत असून तत्काळ ही यंत्रणा सुरू करावी अशी मागणी होती. नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या रस्ते सुरक्षा सप्ताहाला सुरुवात झाली आणि यावेळी अभिनेत्री मेघना एरंडे यांच्या उपस्थितीत वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. छोटे पोलीस या उपक्रमाची सुरुवात यावेळी झाली. नवी मुंबईतल्या रसायनी इथल्या पाताळगंगा नदीवरील नुकत्याच बांधलेल्या पुलाची दुरवस्था झाली. डागडुजी करून सुद्धा परिस्थिती जैसे थैसे असून अपघाताच्या संख्येत वाढ झाली आणि त्यामुळे नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला. औरंगाबादमधील पेपरफुटी प्रकरणाच्या बातमीची राज्य सरकारनं दखल घेतली आणि न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत पेपरफुटीची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत. डी फार्मसीचा पेपर फुटल्याचं सरकारनं मान्य करत एक प्रकारे न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं बांधकाम 90% पूर्ण झालं आणि या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा ठरणारा ऑर्थोटॉपिक स्टील डेक ओएसडी जपान तंत्रज्ञानाच्या मदतीने उभारण्यात आलाय. या कामाची मुख्यमंत्री शिंदेंनी पाहणी केली आणि हा प्रकल्प यावर्षी नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. जळगावच्या चोपडामध्ये बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं. त्याचं उद्घाटन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भरत कोसोदे यांच्या हस्ते झालं. या प्रदर्शनात 75 शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय. चोपडातील तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सरकार पॅनलचा सर्वच जागा बहुमताने निवडून आल्या. चेअरमनपदी माजी आमदार कैलास पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सावंतवाडीतल्या कलमबिस्त हायस्कूल मुख्याध्यापक अभिजित जाधवांना शाळेत शिरून शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हे दाखल केले. तर 7 जणांना अटक केली आहे. एक आरोपी फरार आहे. बुलडाण्यामध्ये मा जिजाऊंच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला मशाल यात्रा काढण्यात आली. जिजाऊंच्या राजवाड्यातून महिलांनी हातात मशाली घेत ही यात्रा काढली आणि यावेळी जिजाऊंच्या जयघोषात सिंदखेड राजा नगरी दुमदुमून गेली. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या जवळपास 1,46,00,000 मुद्देमाल फिर्यादींना वितरित केलाय. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेंच्या हस्ते हा मुद्देमाल वितरित करण्यात आला. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. पावसाळा संपल्यानंतर प्रशासनाकडून खड्डे बुजवले जातील असं नागरिकांना वाटत होतं, मात्र तरी देखील खड्डे बुजवले गेले नाहीत. त्यामुळे खड्ड्यांसाठी मिळालेल्या 15 कोटींचं काय केलं असा सवाल केला जातोय. मुंबई सेंट्रलहून सुरू करण्यात आलेल्या खान्देश एक्सप्रेसचं धुळ्यातील दौंडाई रेल्वे स्थानकावरती उत्साहात स्वागत करण्यात आलं. खासदार सुभाष भामरे जयकुमार रावल यावेळी उपस्थित होते. नायलॉन मांजा विक्रीविरोधात येवला पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. येवल्यामध्ये एका गुडाऊनवरती छापा टाकून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा जप्त केला. या प्रकरणी एकाला अटक केली आहे. गोंदियाच्या सडक अर्जुनीतील सौंदडमधील ग्रामपंचायतीत 5 वर्षात 5 उपसरपंच नेमू अशी घोषणा नवनिर्वाचित सरपंच हर्ष मोदींनी केली. त्यामुळे गावातील मतभेद दूर होतील आणि गावाचा विकास होईल असं सरपंचांनी म्हटलं. धुळ्यातील हरणमाळगाव मोराणे ग्रुप ग्रामपंचायतीचा एक भाग होता, मात्र 2018 या वर्षी मोराणे ग्रामपंचायत धुळे पालिकेत समाविष्ट झाली आणि त्यामुळे हरणमाळ गावाला आता ग्रामपंचायतच नाही. त्यामुळे 450 नागरी वस्तीच्या या गावातील नागरिकांना विविध कागदपत्रांसाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वाहतुकीची शिस्त मोडून वाहन चालवणाऱ्यांमध्ये परभणीकर अव्वल ठरलेत. गेल्या वर्षात जिल्ह्यामध्ये 48,713 वाहन चालकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 3,61,00,000 महसूल वाहतूक शाखेला मिळालाय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा बटाट्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. नाशिक पुणे अहमदनगर आणि इतर ठिकाणावरून 1,138 टन कांद्याची आवक झाली. आवक चांगली झाल्यामुळे कांदा बटाट्याचे दर स्थिर असून पुढील 1 महिना दर नियंत्रणात राहतील असा अंदाज आहे. एक सविस्तर बातमी पाहूयात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना मराठी सिनेमा आणि नाटकाची आवड कशामुळे लागली याचं रहस्य सांगितलं. महेश कोठारे आणि सचिन पिळगावकरांमुळे सिनेमाचा गोडवा किंवा सिनेमाची गोडी लागल्याचं त्यांनी सांगितलं. प्रेक्षकांना जोडण्याचं काम तुम्ही केल्याचे गौरवोद्गार फडणवीसांनी काढले. महेश कोठारे यांच्या डॅमिट आणि बरस काही या आत्मचरित्राच्या प्रकाशन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. मला आठवतं की मी साधारणपणे 9वीत होतो आणि पुण्याला कुठल्या तरी क्लासमध्ये 10वीच्या त्यावेळेस पॅशन होती की 10वी करता 9वीत कुठला तरी क्लास लावायचं म्हणून त्याला गेलो होतो. क्लासमध्ये इंटरेस्ट काहीच नव्हता पण त्यावेळी धूमधडाका लागला आणि आम्ही सगळे भावंड तो पाहण्याकरता गेलो होतो. तुमच्या मनोकथा तुम्ही सांगितलं की जेम्स हेडली चेसचा जो नायक आहे किंवा त्याचा जो गुप्त हेर आहे त्याच्या तोंडी जे डॅमिट आहे ते तुम्हाला आवडलं आणि ते तुमच्या तोंडी गेलं आणि त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस सिनेमामध्ये ते वापरलं त्यावेळेस अनेकांचा विरोध होता किंवा वापरू नये असं वाटत होतं पण तुम्ही ते न ऐकता सिनेमामध्ये ते वापरलं आणि त्याच्यानंतर तुम्ही सातत्याने वापरत गेलात आणि ते इतकं प्रसिद्ध झालं की महेश कोठारे आणि डॅमिट या दोन गोष्टी इनसेपरेबल झाल्या. आणि आता पुढची बातमी आहे. मुंबईतल्या विक्रोळी भागामध्ये चोरांचा फिल्मी स्टाईलनं पोलिसांनी पाठलाग केला आणि हा सगळा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला.
रिक्षा चालवणारी व्यक्ती चोर निघाली आणि पोलिसांनी त्याला अटक केली. यावेळी त्याचा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. या रिक्षातून पोलिसांनी विविध वाहनांच्या बॅटरीज जप्त केल्या. यानंतर पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज. करून विक्री करणाऱ्या दुकानांवरती कारवाई करण्यात आली. ठाणे गुन्हे शाखा आणि कॉपीराईट पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. उल्हासनगरमध्ये काही दिवसांपूर्वी 10 लाखांचं जीन्स पॅन्टचं कापड चोरी झाल्याची घटना घडली होती आणि या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे टेम्पोचा नंबर मिळवत चोराला अटक केली. नसरुद्दीन अन्सारी असं चोरट्याचं नाव असून त्याचे 3 साथीदार फरार आहेत. शहापूरमधल्या डोळखाम वनपरिक्षेत्राच्या हद्दीमध्ये वाघ नखं विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शहापूर वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत वाघ नखं विक्रीसाठी आलेल्या 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 6 नखं जप्त केली आहेत. चित्रपट निर्माते संतोष गुप्ता यांच्या घरी झालेल्या चोरीचा मुंबई पोलिसांनी अवघ्या 48 तासात छडा लावला. रिव्हॉल्व्हरच्या धाकानं 40 लाखांची लूट करणाऱ्या 3 आरोपींना अटक करण्यात आली. नांदेडमध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलंय. सविता गायकवाड यांनी स्वतःच हा कट रचल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. या प्रकरणी गुन्हे शाखेनं दोघांना अटक करून बनाव उघड केला. राज्यात तब्बल 8,000 बोगस लॅब्स कार्यरत आहेत आणि सांगलीतल्या जतमधील माडगाळ या गावी एका पॅथॉलॉजी लॅबवरती कारवाई करण्यात आली. डीएमएलटीची डिग्री असणारी व्यक्ती रुग्णाच्या रक्ताचे आणि लघवीचे सॅम्पल गोळा करून स्वतःच्या सहीनं रिपोर्ट बनवत असल्याचं उघड झालं आणि त्यानंतर ही लॅब सील करण्यात आली. चिटफंड घोटाळ्याची बीड जिल्ह्यातील व्याप्ती कोट्यवधीच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. शेकडो गुंतवणूकदारांनी पोलिसांमध्ये धाव घेतली असून या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. डोंबिवलीमध्ये कौटुंबिक वादातून एका तरुणाचं लिंग कापण्यात आल्याची घटना घडली. गुळवली गावामध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलंय. बुलडाण्यामध्ये सिंदखेड राजा इथल्या लखुजी जाधव यांच्या राजवाड्यावरती राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाला सुरुवात झाली आहे. सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान असून सकाळी 6 वाजता महापूजनं जन्मोत्सवाला सुरुवात झाली. बुलडाण्यातील सिंदखेड राजा इथे राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव उत्साहात पार पडतोय. जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवप्रेमी सिंदखेड राजामध्ये दाखल होत आहेत. या जन्मोत्सवानिमित्तानं राजवाड्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. सिंदखेड राजामध्ये पुरातत्व विभागाची मनमानी दिसून आली. जिजाऊ जयंतीनिमित्तानं राजे लखुजी जाधवांचा फोटो लावण्यास पुरातत्व विभागाकडून मनाई करण्यात आली. ज्यांचा राजवाडा त्यांचाच फोटो लावण्यास मनाई करण्यात आल्यानं राजे लखुजी जाधवांचे वंशज नाराज झाले. अहमदनगर तालुक्यातील कळमसरे इथे मरियाईच्या यात्रेला सुरुवात झाली. ग्रामस्थांच्या मदतीनं ही यात्रा भरवण्यात आली आहे. यावेळी गावातून बँड पथक आणि सहवाद्य ध्वज मिरवणूक काढण्यात आली. हैदराबादमधील साई भक्त राजेश्वर यांनी शिर्डीतल्या साईबाबा संस्थानला मेडिकल फंडाकरता 1 कोटी रुपयांची देणगी दिली. तर चेन्नईतील साई भक्त जितेंद्र यांनी 544 ग्रॅम वजनाची सोन्याचं निरंजन साईबाबांचरणी अर्पण केले. पनवेलमध्ये दिवा पाटील यांच्या 97व्या जयंतीनिमित्तानं महारोजगार मेळावा आणि भूमिपुत्र मेळावा आयोजित केलाय. उद्या हा मेळावा होणार असून मुख्यमंत्र्यांसह बडे नेते यावेळी उपस्थित असतील. वाशिम रेल्वे स्थानकात मॉक ड्रिल करण्यात आलं. स्टेशन परिसरात दहशतवादी घुसले होते आणि पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्यांना पकडलं. हे दृश्य बघून काही वेळासाठी प्रवासी घाबरले होते आणि नंतर हे मॉक ड्रिल असल्याचं समजताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. इतिहास लेखनाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढणं गरजेचं असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलं. अजूनही इंग्रजांच्या नजरेतून इतिहासाकडे पाहिलं जाते आणि इतिहास लिहिला जातो, इतिहासासोबत छेडछाड केली जाते असं देखील अमित शहा म्हणाले. राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरती आज निकाल अपेक्षित आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी गेल्या आठवड्यात निकाल राखून ठेवला होता. याबाबत आज निकाल येण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालनंतर आता आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये सुद्धा वंदे भारत ट्रेनवरती दगडफेक झाली. पंतप्रधान मोदी 19 जानेवारीला या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार होते, मात्र त्याआधीच ट्रेनवरती दगडफेक झाली.
पंजाबच्या कपूरथला इथे भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले असून अपघाताचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। मध्य प्रदेशच्या रतलाम मध्ये एका आरपीएफ जवानासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला। एका प्रवाशाला ट्रेनमधून धक्का दिल्याचा आरोप करत या जवानासोबत नागरिकांनी गैरवर्तन केलं, हा प्रकार सगळा कॅमेरात कैद झाला। उत्तर प्रदेशच्या बरेली इथे जमिनीच्या वादातून दोन गटात रक्तरंजित संघर्ष झाला। यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांवरती करण्यात आलेल्या गोळीबारात तीन जण ठार झालेत, अनेक जण जखमी झालेत। या रक्तरंजित संघर्षानंतर परिसरात खळबळ माजली। पंतप्रधान मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि यावेळी मोदींनी नेतन्याहू सहाव्यांदा इस्रायलचे पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं, तर तसंच त्यांना भारत भेटीचं निमंत्रण देखील दिलं। अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये परराष्ट्र मंत्रालयाबाहेर बॉम्बस्फोट झाला आणि या हल्ल्यात 20 अधिक लोक ठार झालेत। तालिबान सरकार चिनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत असताना ही घटना घडली। कोलंबियामध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलनाची घटना घडली, यात अनेक घरांचं नुकसान झालं, तर भूस्खलनानंतर इथला महामार्ग सुद्धा बंद करण्यात आला। अशाच आणखी काही बातम्या पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर। तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत। जमिनीच्या वादातून काका पुतण्यानं हातामध्ये लाठ्या काठ्या घेऊन हाणामारी केली, या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सवामध्ये एशिया पॅसिफिक दिन साजरा करण्यात आला। अनेक विध संवाद व्हिडिओ नृत्याच्या माध्यमातून प्रमुख स्वामी महाराजांनी एशिया पॅसिफिक देशांमध्ये केलेल्या संस्कृती प्रसाराच्या कार्याचं यावेळी सादरीकरण करण्यात आलं। ऑनलाईन व्यवहारांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारनं आणखी एक मोठं पाऊल उचललंय। केंद्र सरकारनं रुपे डेबिट कार्ड आणि भीम UPI व्यवहारांना अधिक गती देण्यासाठी इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामुळे सामान्य वापरकर्त्यांसह व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे आणि विशेष म्हणजे केंद्र सरकारनं त्यासाठी एकूण 2600 कोटी रुपयांची खास तरतूद केली आहे। सेंद्रिय उत्पादनांना आणि देशी बीजोत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी मल्टी स्टेट शिखर सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। संबंधित घटकांनी उत्पादित केलेल्या सेंद्रिय उत्पादनांचा संपूर्ण पुरवठा या संस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येणार आहे। उत्तर प्रदेशच्या बरेली नैनिताल हायवेवरून 3 दुचाकींवरती 14 जण प्रवास करत असल्याचं समोर आलेलं आहे। रस्त्यावरती केलेल्या खतरनाक स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती पोलिसांनी कारवाई करत दुचाकी जप्त केलेल्या, पुढील तपास सुरू करण्यात आलाय। पश्चिम बंगालच्या बीरभूम इथल्या मयुरेश्वर मंडळ पूरच्या प्राथमिक शाळेमध्ये धक्कादायक घटना घडल्यानं सर्वत्र खळबळ उडालेली आहे। शाळेमधील विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवणामध्ये चक्क साप आढळल्यानं सर्वांना धक्का बसलेला आहे। जवळपास 30 विद्यार्थ्यांना या जेवणाची बाधा झालेली असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। औरंगाबादमधील पेपर फुटी प्रकरणाच्या बातमीची राज्य सरकारनं दखल घेतलेली आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत पेपर फुटीची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत। डी फार्मसीचा फुटल्याचं सरकारनं मान्य करत एक प्रकारे न्यूज 18 लोकमतच्या बातमीवरच शिक्कामोर्तब केलाय। औरंगाबादमधील पेपर फुटी प्रकरणासंदर्भात त्यानंतर ही कारवाई होताना दिसतेय। मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं बांधकाम 90% पूर्ण झालंय आणि या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा ठरणारा ऑर्थोटॉपिक स्टील डेक OSD जपान तंत्रज्ञानाच्या मदतीनं उभारण्यात आलेला आहे आणि या कामाची मुख्यमंत्री शिंदेंनी पाहणी केली आहे। हा प्रकल्प यावर्षी नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे। पुण्यामध्ये एक जण नाल्याच्या पाण्यामध्ये हरभरा धुवून विक्री करत असल्याचा किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। इम्प्रेस गार्डन रोड इथली ही घटना आहे। हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सिंदखेड राजामोरे पुरातत्व विभागाची मनमानी दिसून आली। जिजाऊ जयंतीनिमित्त राजे लखुजी जाधवांचा फोटो लावण्यास पुरातत्व विभागाकडून मनाई करण्यात आली आणि ज्यांचा राजवाडा त्यांचाच फोटो लावण्यास मनाई करण्यात आल्यानं राजे लखुजी जाधवांचे वंशज नाराज झालेले आहेत। जळगावच्या चोपडामध्ये बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन पंचायत
से गट विकास अधिकारी भरत कोसोदे यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि या प्रदर्शनात 75 शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय. चोपड्यामधील तापीकरी सहकारी सूतगिरणीची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सहकार पॅनलच्या सर्वच जागा बहुमताने निवडून आलेल्या चेअरमन पदी माजी आमदार कैलास पाटील यांची विरोध निवड झालेली आहे. सावंतवाडीमधील कलंबिस्त हायस्कूल मुख्याध्यापक अभिजीत जाधवांना शाळेमध्ये शिरून शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत तर 7 जणांना अटक केलेली आहे तर एक आरोपी फरार आहे. बुलडाण्यामध्ये मा जिजाऊंच्या ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज. श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. मालिकेत 2-0 आघाडी घेण्याच्या निर्धारानं भारतीय संघ मैदानात उतरेल. कोलकात्यातल्या इडन गार्डन मैदानावरती हा सामना रंगणार आहे. सचिन तेंडुलकरनं नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तो आपल्या व्हेजिटेबल गार्डनची चाहत्यांना सैर घडवतोय. सचिननं आपल्या छोट्याशा शेतामध्ये काय काय पिकवलं याची माहिती तो देतोय. ओडिशामध्ये 13 जानेवारीपासून हॉकी वर्ल्ड कपचा 15वा हंगाम सुरू होतोय. त्याच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये हिंदी चित्रपट सृष्टीतला आघाडीचा अभिनेता रणवीर सिंह आणि दिशा पटानी यांच्यासह अनेक स्टार्स आपली कला सादर करणार आहेत. मिस दिवा युनिव्हर्स 2022 दिविता राय 71व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी भारताचं प्रतिनिधित्व करते. दिवितानं या स्पर्धेसाठी नॅशनल कॉस्ट्युम फेरीमध्ये सोने की चिडिया असा खास लुक केलाय. कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असलेल्या शहजादा सिनेमाचा पहिला पोस्टर रिलीज झालाय. यात कार्तिकचा हटके लुक दिसतोय. हा सिनेमा 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री तापसी पन्नूची प्रमुख भूमिका असलेल्या हसीना दिलरुबा या सिनेमाचा पहिला पोस्टर रिलीज झालाय आणि यात तापसीच्या हातातून रक्त वाहत असल्याचं दिसतंय. त्यामुळे नेमकं या सिनेमात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. शाहिद कपूरनं पहिल्या ओटीटी फर्जी सिनेमाचा एक अनोखा व्हिडिओ शेअर केलाय. नकली फर्जी ट्रेलरच्या सेटवरचे एक झलक शेअर करत खरा फर्जी ट्रेलर लवकरच प्रदर्शित होईल अशी घोषणा शाहिदनं केली.